सर्वांना नमस्कार या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषद भरती गोंदियाविषयी माहिती घेणार आहोत तर पा तसेच त्या या भरतीचं जे वेळापत्रक आहे ते सर्व आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सर्वात अगोदर तर मित्रांनो ही जी आता जिल्हा परिषदची भरती होणार आहे गोंदियाची तर ही आय बी पी एस मार्फत येथे घेण्यात येणार आहे आपण या अगोदर पण जे नोटिफिकेशन आहे ते बघितलेली होती की आता ज्या महाराष्ट्र शासनाच्या जेवढ्या पण आता भरती होतील त्या सर्व टी सी एस आणि आय बी पी एस यांच्यामार्फत घेतल्या जातील तर पा सर्वात अगोदर हा जो जी, जी, जी आर आहे याचा विषय काय आहे तर सेवा भरती परीक्षा घेण्या संबंधाने संपर्क साधण्याबाबतचा हा जो जी आर आहे तर पा जी आरमध्ये काय म्हटलेला आहे तर जी आरमध्ये म्हटलेला आहे की उपरोक्त संदर्भी शासन निर्णयाच्या अनुषंगाने कळविण्यात येते की जिल्हा परिषद गोंदिया येथील सर्व विभागाने अंदाजी एकवीस संवर्गाची ऑनलाईन परीक्षा घेण्यासाठी उमेदवाराकडून अर्ज मागविणे व उमेदवारांच्या अर्जाची छाननी करणे पात्र उमेदवारांची यादी जाहीर करणे व ऑनलाईन परीक्षेच्या आयोजनासंदर्भात कार्यवाही करणे पात्र उमेदवाराच्या प्रवेशपत्र तयार करून संदर्भात उमेदवारांना उपलब्ध करून देणे प्रत्यक्ष परीक्षेचे आयोजन करणे व अंतिम निकाल जाहीर करणे जाहीर करून अंतिम निवड यादी सुपूर्द करणे इत्यादी सर्व कामे घ्यावायचे आहेत तर पा या जी आरमध्ये ठळकपणे सांगितलेलं आहे की जे एक्झाम होणार आहे ते येथे ऑनलाईन होणार आहे तर पा त्यानंतर बघा सदर शासन निर्णयानुसार आपल्या संस्थेकडे सदर कामे करून घेण्याचे शासनाचे निर्देश आहेत जिल्हा परिषद गोंदिया अंतर्गत प्रथम टप्प्यात आरोग्य विभागाअंतर्गत आरोग्य पर्यवेक्षक औषध निर्माता आरोग्यसेवक व प्रयोगशाळा तंत्रज्ञ व आरोग्य सेविका इत्यादी जे पदं आहेत हे सर्व या भरतीद्वारे इथे भरण्या जात भरले जातील तर पा आणि दुसऱ्या टप्प्यात जे तर जिल्हा परिषद गोंदिया अंतर्गत सर्व विभागाचे विविध पदांची भरती कर करण्या करावयाची आहे तर पा याबाबतचा हा जी आर आहे आणि हे जे वेळापत्रक आहे तर पाहा ऑनलाईन परीक्षेचं तर पा वेळापत्रकमध्ये सांगितलेलं आहे की पदभरतीची जी जाहिरात होते प्रसिद्ध होणार ती होणार एक ते सात जानेवारी दोन हजार तेवीसमध्ये तर पा आता जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्येच आपल्याला ही जाहिरात आता इथे बघायला मिळणार आणि मित्रांनो ही जी जाहिरात आहे ही बघायलाच मिळणार कारण कोरोना वगैरे कोरोनाचं जे नोटिफिकेशन वगैरे असं काहीच नाही आहे यूट्यूबमध्ये खूप सारे व्हिडिओ असे आहेत की त्यामध्ये सांगतात की कोरोनामुळे एक्झाम पुढे लुटल्या जातील परंतु त्या संदर्भात अजून असे काहीही अपडेट आलेली नाही आहे म्हणून चिंतित होऊ नका ही जी एक्झाम आहे जिल्हा परिषद भरती जेवढं पण आता महाराष्ट्रामध्ये होतील ह्या सर्व त्याच्या ठरवलेल्या वेळेनुसारच होतील तर प काय म्हटलेलं आहे की पदभरती जाहिरात प्रसिद्ध करणे एक ते सात जानेवारी दोन हजार तेवीसमध्ये आणि उमेदवारांची अर्ज मागवणे यासाठी आठ ते बावीस जानेवारी दोन हजार तेवीस आणि उमेदवारांची अर्जाची छाननी जे म्हटलेले आहे ते म्हटलेलं आहे तेवीस जानेवारी ते एक फेब्रुवारी दोन हजार तेवीसपर्यंत आणि पात्र उमेदवारांची यादी जाहीर करणे म्हटलेलं आहे एकतीस जानेवारी ते दोन फेब्रुवारीपर्यंत आणि त्यानंतर जिल्हा परिषद व जिल्हा निवड समितीने मंडळाचे प्रत्यक्ष परीक्षेच्या आयोजनासंदर्भात कार्यवाही करणे यासाठी यांनी दिवस म्हटलेला आहे तीन फेब्रुवारी दोन हजार तेवीस ते तीन मार्च दोन हजार तेवीसपर्यंत एवढ्या दिवसाचा यांना कालावधी लागणार जवळपास एका महिन्याचा आणि त्यानंतर जे आहे ते पात्र उमेदवाराचे प्रवेशपत्र म्हणजे प्रवेशपत्र तुम्हाला मिळणार ते मिळणार चार ते अकरा मार्च दोन हजार तेवीसपर्यंत आणि परीक्षेचे आयोजन चार ते तीस एप्रिल दोन हजार तेवीसपर्यंत म्हणजे मित्रांनो वेळापत्रकानुसार मे महिन्यापर्यंत तुमचं सर्व एक्झामची जे प्रक्रिया होणार ते सर्व पार पडणार आणि जे जॉईनिंग लेटर आहे ते पण तुम्हाला इथे लवकरच मिळणार तर मित्रांनो हे जिल्हा परिषद भरती आहे यासाठी सर्वांनी तयार राहा आणि अभ्यास करत राहा जेणेकरून आता जेव्हा जागा निघतील तेव्हापासून तुम्ही टेस्ट सिरीज जॉईन करू शकता व परीक्षेचा अभ्यास करू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण एकूण सर्व जिल्हा परिषद भरती गोंदियाची सर्व माहिती घेतली जर तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला अजून काही अडचण असेल तर आपल्या कमेंटमध्ये तुम्ही सुचवू शकता तसेच याबाबतचा जो हा या जो जी आर आहे याच्या याचा पी डी एफ मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरतीसुद्धा सुद्धा अपलोड केलेला आहे जर टेलिग्राम चॅनल जर तुम्ही जॉईन केलेलं नसेल तर जॉईन करून घ्या धन्यवाद मित्रांनो